तर इकडे चालू आहे साडे साडूंच काय चालू आहे काय माहिती राहुल कांदा ते चिरून ठेवलं होत मग तुला चालू द्या मग काय तुमचं आज काय बकरा बकरी कोंबडी बकरा चालू आहे प्रियांका बसली आहे आणि अनुष्काचा अभ्यास चालू आहे यशच्या गप्पा चालू आहे प्रियांका सोबत काय सांगतोय रे मावशीला नाही त्याला अभ्यास नाही राहत त्याचं झालं करून अभ्यास अनुल ज्यादा अभ्यास राहतो त्याचं सहावीला आहे ना अनु मग अभ्यास वाढत चालवतो हा का बापरे अजून माझी तुम्ही बिर्याणी केलीच नाही का अहो सगळं फक्त बोलती नाही ते सांगती नाही त्यांना वाटत काम करावं लागन म्हणून बस बस एवढे भरपूर झाले आता बिर्याणीसाठी फ्राय साठी आणि इकडं सगळं आता सिस्टीम बदललेली आहे स्वतः काम करायला लागल्यापासून पहिले उंटावरून शाळा हानित होते आता जरा स्वतःच उंट हानित मग मी किती तेल हानित सगळं जागच्या जागी आता सगळं जागच्या जागी काय बोला त्या कोंबडी दिसते बकरा पण कोंबडीत सोपन मडक्याशी जाऊन पसंतीचा आणलं कापलं होतं आम्ही आणि त्याची बिर्याणी बनवणार तुम्ही लाल कसं झालं हे रक्त लागलं असं रक्त लागले बरोबर आहे भांड पण भेटलो हे घेतलं पाहिजे मेहनत करून आता काय सांगा थोडा एवढं नाही पण तापलं तावून येतात बरं लवकर तापलं खरपूस आता नाही चिकन शिजवलं त्याच्यात दुधाचं पाहिजे वेगळं राहतं शपरेक दुधाला ठेवले इकडे चालू बिर्याणी बिर्याणी तर कोणाचा बेस आज कोणाच्या हातची हा ना तुम्ही घरी घेतलंय आम्ही नाही बाबा आपण केलं ना मग कांदे कापून ठेवले ना राहुल कापून ठेवले होते ना राहुल प्रियांका दोघांनी मिळून दोघांनी मिळून कापले खरं दोघांनी मिळून कापले नाही काय नाही तुम्हाला काय वाटत ते काय माग आहे का प्रियांकाला नाही यांनी कांदे सोलून दिले आणि तिने कापले बायको मदत केलीच पाहिजे हा मस्त हंडी फ्राय करून घ्यायचं हंडी फ्राय आहे ना नाही एवढा नाही वाटत तापल्यावर बसत असत ना ते तुम्हीच लावा तिकडे ते कॉन्ट्रॅक्ट तुमच्या काय आपल्या का नाही त्याला जर का हात लावला तर चार दिवस निकत नाही व्हायचं कोणाचाच चालू आहे व्हिडिओ शूटिंग ते कपडे पा अभ्यास
إذا आता काकांचा ओरडा चालू यशला त्याने अभ्यास केला ना झालं ते झालं ते अभ्यास परत एकदा घाल मग आले इकडे जो आता तो हल्ला नाही पाहिजे बरोबर म्हणतो तुम्हाला का बरोबर त्याला ना असे प्रश्न विचारा की त्याला उत्तर आले पाहिजे हाय फ्रेंड्स तर आपल्या सगळ्यांना अशी त्वचा आवडते की त्यावरती कुठलाही डाग नसावा किंवा डोळ्यांखाली डार्क सर्कल्स नसावे तर हे सगळे घालवण्यासाठी आपण खूप सारे उपाय करतो पण त्याने आपल्याला जास्त काही फायदा होत नाही आणि आपल्याला आणि पिगमेंटेशनचा सुद्धा त्रास कमी होत नाही आणि आपल्या चेहऱ्यावरती पुरळ येणे डाग पडणे किंवा मग पिगमेंटेशनचा त्रास सुद्धा कमी होईल आणि आपली स्किन एकदम छान आणि स्मूथ होईल आणि हे सगळे घालवण्यासाठी जर आपण नैसर्गिक प्रोडक्ट यूज केले तर आपल्या चेहऱ्यावरती कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तर हे आहे ममाअर्थ बाय बाय ब्लेस मिस फेस क्रीम विथ मेलबेरी एक्स्ट्रॅक्ट अँड विटॅमिन सी क्रीम आणि ही यूज केल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशनचा त्रास कमी होतो चेहऱ्यावरती कुठलाही डाग राहत नाही आणि यामध्ये नॅचरली इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत आणि यामध्ये मलबेरी विटॅमिन सी सुद्धा आहेत तर विटॅमिन सीने आपले पिगमेंटेशनचा त्रास कमी होतो आणि आपल्या चेहऱ्यावरती जे डाग असतात ते कमी होण्यास सुद्धा फायदा होतो तर यामध्ये डेजी फ्लावर अर्क आहे ते आपल्या चेहऱ्याला उजाळण्यास मदत करतं तर यामध्ये सगळे नॅचरली इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहे आणि ममाअर्थ हे नॅचरली प्रोडक्ट तयार करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ममाअर्थ हे एक इंडियन ब्रँड आहे आणि प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे तर ते प्रत्येक महिन्याला प्लॅस्टिक रिसायकल करतं आणि जर आपण ममाअर्थच्या वेबसाईटवरून प्रोडक्ट घेतले तर ते आपल्या नावाने एक झाडही लिंक करतात आणि ते झाड आपण ट्रॅकसुद्धा करू शकतो आणि ममाअर्थने एक नवीन वेबसाईट सुद्धा लॉन्च केलेली आहे तेथे सुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि हे ममाअर्थचे प्रोडक्ट नायका अमेझॉन फ्लिपकार्ट पर्पल या वेबसाईटवरती तर उपलब्ध आहेत आणि त्यासोबत आपण ऑफलाईन सुद्धा हे प्रोडक्ट घेऊ शकतो आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये हे ममाअर्थचे प्रोडक्ट उपलब्ध आहे तेथे जाऊन आपण घेऊ शकतो आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला सुरेखा 2022 तर तुम्हाला 20% ऑफ मिळणार आहे आणि ही ममाअर्थची बाय बाय ब्लेस मिस क्रीम मिनरल अँड पॅराबेन फ्री आहे विथ बायोलॉजिस्टिक्स ऑल स्किनसाठी सूट होणारी आहे आणि ही क्रीम आपण चेहऱ्यावरती टॅप टॅप करून लावायची आहे आणि थोडासा मसाज करायचा आहे या पद्धतीने तर ही क्रीम आपल्या चेहऱ्यावरती एकदम ऑब्झर्व होऊन जाते आणि आपण सकाळ संध्याकाळ यूज करू शकतो दिवसातून 2 वेळा यूज करायची आहे आपल्याला आणि ही क्रीम यूज केल्याच्या नंतर आपली स्किन खूप छान होते चेहऱ्यावरचे डागसुद्धा जातात आणि स्किनला ग्लो येतो चेहरा उजळतो आणि त्यासोबतच आपण हे बाय बाय डार्क सर्कल आय क्रीम सुद्धा यूज करू शकतो आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स असतील तर या क्रीमने नक्कीच जातात यामध्ये सुद्धा नैसर्गिक इन्ग्रेडियंट्सचा यूज केलेला आहे तर ममाअर्थ 100% नैसर्गिक इन्ग्रेडियंट्स यूज करून प्रोडक्ट तयार करतं सिलिकॉन परबिन फ्री आहे डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहे आणि ऑल स्किनला सूट होणारी आहे तर ही सुद्धा क्रीम आपण सकाळ संध्याकाळ यूज करू शकतो आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तर ही क्रीम आपण आपल्या डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स घालवण्यासाठी यूज करू शकतो तर आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स जास्त जागरण केल्याने होतं किंवा मग जास्त टेन्शन घेतल्याने सुद्धा येऊ शकतात तर ते घालवण्यासाठी ही क्रीम खूप फायदेशीर आहे आणि ही सुद्धा क्रीम आपण डोळ्यांखाली लावायची आहे आणि ही सुद्धा क्रीम खूप छान आहे तर या पद्धतीने आपण यूज करू शकतो डोळ्यांखाली जेव्हा आपण हे प्रोडक्ट यूज करणार आहोत त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती कुठलाही मेकअप नसला पाहिजे स्किन पूर्ण क्लीन झालेली असली पाहिजे तर ह्या दोन्ही क्रीम यूज केल्याच्या नंतर आपले बरेचसे प्रॉब्लेम कमी होतात तर डोळ्यांखालचे डार्क सर्कल सुद्धा जातात आणि आपली स्किन सुद्धा उजळते तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल तेथे जाऊन तुम्ही नक्की घेऊ शकता आणि आता सुरेखा काय करते आता तू हे मला केक मटन देते हो ना हा मी केलं तू आता श्रेय गेलाय ते का बघा आता मडक्यामध्ये बघा कसं मटन शिकायच आहे ना गावरान पद्धतीच आहे शिवाय मला सांगा ते मटन पनीर चिकन बकराच आहे मला माहिती आमच्याकडे
त्याच्यामुळे पाय वाटले ते कोंबडीचे कोंबड्याचे आहे आमच्या घरी माहितीये का तुम्हाला त्याच्यामुळे कोंबडीच मी वाळखायला येतो काय काल बिर्याणीचं कसं आहे पाणी सांड पाणी आहे नाही सांडित अजून भरपूर पाणी द्यायचा नाही पाणी पाणी टाकायची गरज नाही का तुझ्या हाताने बनवलं काय तू कांदे बिंदे घे कापून आता चल कांदे बिंदे कापून घ्या बिर्याणी शिजली आणि हे काय सुक फ्राय पण भारी झाले आणि आता ले निवांत निवांत बसले मी नाही भरणार मग मी काम नाही करणार आता चला तांबे बिंबे भरून घ्या भात झालाय ना पाहिला मी खाऊन नाही पाहिला फक्त झालाय काय बघितलं बाजू राहिले दादा तर चला एक एकाचे नंबर लागले आता मी पण थोडी हेल्प करू लागते अरे आणि लय भांडे काढू नका का हो दाजी म्हणलं लय भांडे काढू नका माय बायको लय त्रास होतो हा पंतरवाळ्यात जा आता तुम्ही नाही राहुल खरंच लय भारी आहे त्या ताट मित्र मैत्रिणींच्या पार्टीला राहुलच करायचे मग मित्र मैत्रिणींच्या पार्टीला नाही नाही ते काल चिडते तीन वर्ष होते ना एक दीड वर्ष होते पण राहुलच काम लय भारी होत टेन्शन नाही नाईट नाही कधी आहे काही राहुल काय राहुल ने शिकवलं खायला आता चला बसा खाली बस चला बस शेजारी शेजारी जोड्या जोड्या बस बस ना काय नाही ते बायको शेजारी बसाय तुम्हाला चला आता आमचे जेवण झाले आम्ही निघतो आता प्रियांका या सकाळी चहा घ्यायला या राहुल साहेब चहा घ्यायला सकाळी शाळा आहे ना मुलांना आणि आम्ही दुपारी लवकर आलो त्याच्यामुळे लाईटी बिटी काहीच नाही आहे चहा घ्यायला या बघ सकाळी दोन वर्ष का चला सुरका उठा वर बसतात काय राहुल साहेब या मग सकाळी या तुम्ही नाही स्वेटर बेटर आणले का आणले चला मुर्ग्यांना